विषयावर फार गंभीर केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी कायद्याचे जसे फायदे तसे तोटेही होते बहुराष्ट्रीय कंपनीला फायदा घेऊन शेतकऱ्यांच्या मेहनतीवर डल्ला मारू नये अशी भीती काही लोकांनी शशीबाई मांडली आणि विधेयका ह्या विधेयकामुळे शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढण्यास मदत होईल असं काही जणांचं मत होतं परंतु आपण जर केंद्र सरकारच्या कायद्याच्या बाबतीत जर बोलायला गेलो त्या विधेयकाच्या शशीबाई आपल्याला देखील काही मुद्दे महत्त्वाचे याच्यामध्ये ऐकावे लागतील या विधेयकामुळे शेतमालाला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये जाऊन आंतरराज्य व आंतरजिल्हा विक्री करण्याची मुभा मिळाली होती इलेक्ट्रॉनिक व्यापाराची तरतूद या विधेयकामध्ये केली होती विशेष म्हणजे राज्य सरकारकडून लावले जाणारे बाजार शुल्क शुल्क व सेस कोणत्या प्रकारचा कर आता रद्द करण्यात आलेला आहे व्यापारी क्षेत्राच्या बाहेर कोणताही कर आता भरावा लागणार नाही याचा अर्थ या विधेयकामुळे तीन महत्त्वाचे फायदे शेतकऱ्यांना होणार होते एक म्हणजे शेतकऱ्यांची लुटमार थांबणार होती दुसरं म्हणजे मोठी बाजारपेठ मिळणार होती आणि तिसरा फायदा म्हणजे शुक्ल भरावा लागणार नव्हता परंतु काही शेतकरी संघटनांच्या माध्यमातून याला विरोध केला गेला आणि देशपातळीवरती विरोध झाल्यानंतर हा कायदा रद्द केला गेला परंतु यामध्ये माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांची सर्वात मोठा यामध्ये विषय होता की तो म्हणजे जीवनाशुक वस्तूची खरेदी विधेयक दुरुस्ती विधेयक यामध्ये डाळी तेलबिया कांदे बटाटे शेतमाल जीवनाशुक वस्तूच्या यादीतून वगळण्याची तरतूद आहे नैसर्गिक आपत्ती व युद्ध अभूतपन्न परिस्थितीमध्ये अपवाद वगळता सरकारला साठवणुकीवर बंदी लागू शकणार नाही या निर्णयामुळे शेती क्षेत्रात थेट पण थेट परकीय गुंतवणूक येण्यास मदत होईल असं देखील सरकारचं म्हणणं होतं आणि या सरकारच्या दाव्यानुसार देशातील शहाऐंशी टक्के छोटे मध्यम शेतकरी यांची बार्गेनिंग पॉवर नसते अशा शेतकऱ्यांना ह्या तरतुदीमध्ये फायदा होणार होता आणि शेतकरी शेतकऱ्यांना बाजार समितीमध्ये विविध ठिकाणी जो खर्च करावा लागतो तो खर्च वाचणार असल्यामुळे जास्त फायदा होईल अशी केंद्र सरकारची भूमिका होती परंतु हा कायदा रद्द झाल्यानंतर आज शशिकांत शिंदे साहेबांनी जो विषय आपल्यासमोर मांडला त्यामध्ये शशिकांत शिंदे साहेबांचं म्हणणं असं आहे की ह्या माध्यमातून बाजार कृषी उत्पन्न समितीचा व्यवसाय जातो परंतु आमचं असं म्हणणं होतं की ह्या कायद्यामध्ये कुठेही बाजार समितीमध्ये जाऊन तुम्ही व्यापार करू नका असं कुठेही कायद्यामध्ये तरतूद नव्हती किंवा सभापती महोदय म्हटलं देखील नव्हतं ह्यामध्ये एवढीच तरतूद होती की बाजार समितीमध्ये जे शुल्क लावलं जातं किंबहुना काही मुठभर व्यापाऱ्यांच्या माध्यमातून शुल्क हा शुल्क लावलं जातं आणि काही मुठभर व्यापाऱ्यांच्या माध्यमातून जी लूट केली जाते ती लूट कुठेतरी थांबावी आणि शेतकरी थेट ग्राहकाला मा माल विकू शकेल ज्या माध्यमातून ग्राहकाचा आणि शेतकऱ्याचा फायदा होईल आपण जर प्रामुख्याने पाहिलं तर पंजाब हरियाणामध्ये यासाठी खूप मोठा विरोध केला कारण पंजाब हरियाणामध्ये आपण जर त्या सरकारमधली धोरणं जर पाहिली तर त्यामध्ये शेत ह्या बाजार समिती आणि खरेदी विक्रीच्या माध्यमातून काही मुठभर तिकडच्या नेतृत्वांचा किंवा सत्ताधाऱ्यांचा आणि विरोधकांमध्ये संगणमत होऊन त्या माध्यमातून त्या बाजार समित्या चालवल्या जातात आणि त्या माध्यमातून खूप मोठा भ्रष्टाचार होऊन शेतकरी हा शेतकरीच राहिला आणि मुठभर लोक जे नेतृत्व करतात ते श्रीमंत झाले आणि त्यामुळे त्यांनी प्रचंड प्रमाणात त्याचा विरोध केला मला शशीबाईंना सांगताना अतिशय आनंद वाटतय सभापती महोदय दे। आपण देखील त्या कार्यक्रमाला एकदा आला होता आम्ही मुंबईमध्ये आठवडी बाजार शशीबाई चालू केले आणि आठवडी बाजार चालू केल्यानंतर सभापती महोदय मुंबईमध्ये त्यावेळेला आपण एकत्र होतो आणि देवेंद्रजी फडणवीसांच्या माध्यमातून विधानभवनाच्या आवारात एक आठवडी बाजार केला आणि पनंडच्या माध्यमातून तो आपण सुरू केला परंतु पनंडचा आठवडी बाजार कितपत चालेल याची माझ्या मनात शंका होती आणि आशिष शेलार आणि मी मिळून मुंबईमध्ये आठवडी बाजाराचं जाळं पसरवलं मुंबईमध्ये मा आजही माननीय मंत्री महोदय मा तेरा आठवडी बाजार मी मुंबई अभियान आणि समर्थ शेतकरी गट या माध्यमातून आम्ही चालवतो मला वाटतं समर्थ शेतकरी गट हे ताईंच्या विभागातली मुलं तरुण मुलं हे काम करतात आणि त्याचा उल्लेख माननीय पंतप्रधानांनी देखील मध्यंतरी मन की बातच्या माध्यमातून केला होता आणि या माध्यमातून मंत्री महोदय आपल्याला सांगताना मला आनंद वाटतोय आणि आपण कदाचित आश्चर्यचकित व्हाल या तेरा तेरा आठवडी बाजाराच्या माध्यमातून आतापर्यंत आम्ही अठ्ठ्याऐंशी कोटी रुपयाचा टर्न ओव्हर या ग्रामीण भागातील तरुण शेतकऱ्यांना देण्याचं काम केलं आणि मग कालांतराने मला माझ्या जेव्हा लक्षात आलं की या आठवडी बाजारामधनं आपण मुंबईतील बेरोजगारांना काम देऊ शकतो तर पंचवीस चालते फिरते शेतकरी आठवडी बाजार आम्ही बनवले आणि छोट्या टाटा एसच्या आणि महिंद्राच्या गाड्या घेऊन त्यामध्ये पुण्याहून येणारा कुणा सातारा सांगली नाशिक येऊन येणारा शेतकरी जो भाजीमाल घेऊन येत होता तो या मुंबईतल्या बेरोजगार युवांबरोबर जाऊन वेगवेगळ्या कॉलनींमध्ये त्यांनी तो बाजारमाल विकायला सुरुवात केली आणि कोरोनाच्या काळात मंत्री महोदय आपल्याला सांगतो मी करोनाच्या काळात अक्षरशः या आठवडी बाजार आणि फिरता शेतकरी आठवडी बाजारामुळे या राज्यातील या मुंबईतील लोकांना मुंबई ठाणे शहरातील लोकांना खरोखरच बाजार मिळाला हे शशीबाई आपण देखील मानता परंतु महानगरपालिकेकडे जसं शशीबाईंनी सांगितलं की कांदिवली बोरोलीपासून नागपाड्यापर्यंत अनधिकृतपणे मुंबईच्या बाहेरून आलेली काही लोकं रस्त्यावरती भाजीपाला विकतात परंतु आम्ही महानगरपालिकेकडे सातत्याने पत्र व्यवहार केला देवेंद्रजी ज्या वेळेला मुख्यमंत्री होते तेव्हा तशा प्रकारचे आदेश पारिक, पारित करून महानगरपालिकेला पाठवले की ही जे तरुण मराठी मुलं मुंबईमध्ये व्यवसाय करू इच्छितात किंबहुना ग्रामीण भागातील मुलं मुंबईमध्ये येऊन शेतकरी आठवडी बाजार करतात किंवा चालता फिरता आठवडी बाजार करतात त्यांना आपण मुंबईमध्ये अधिकृत धंदा करण्याचा व्यवसाय करण्याचं लायसन्स द्यावं ही माझी विनंती होती मला वाटतं आत्ताच शेवटच्या सभागृहाच्या महापालिकेच्या बैठकीत आपण चालत्या फिरत्या खाऊच्या गाड्यांना परवानग्या दिल्या परंतु शेतकऱ्यांवर मग अन्याय का सभापती महोदय माझी आपल्याला विनंती आहे की आपल्या भागातील हे सर्व शेतकरी असल्यामुळे तशा प्रकारचे निर्देश आपण सरकारला आणि महापालिकेत असलेल्या आता प्रशासकाला द्यावे ज्या माध्यमातून मुंबईमध्ये येणारा ग्रामीण भागातला मराठी तरुण हा व्यवसाय करू शकेल आणि मुंबईतला तरुण देखील मुंबई ठाण्यामध्ये हा व्यवसाय करू शकेल मला वाटतं रवी भाई आपण देखील या माध्यमातून आठवडी बाजार ठाण्यामध्ये सुरू केलेला आहे त्यामुळे ह्या सगळ्या मुंबई ठाणे परिसरात नवी मुंबई परिसरात तरुणांना काम मिळेल याची मला खात्री आहे या व्यतिरिक्त शशीबाईंनी जे सांगितलं सर्व दोन मिनिटं घेतो शशिकांत शिंदे